चंद्रपुरातील गोंड राजाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुईकोट किल्ल्याला लागून प्रसिद्ध असे अंचलेश्वर मंदिर आहे. या मंदिरालगत असलेल्या हडवाड्यात गोंड राजघराण्यातील दहावा राजा वीर शहाचे भव्य स्मारक असून या परिसरात विविध काळातील गोंड राजघराण्यातील एकूण 14 समाधी आहेत. पूर्व विदर्भात गोंडवाना प्रदेशात 13व्या शतकात गोंड राज्य निर्माण झाले. ते पुढे 400 वर्षे टिकले. चंद्रपुरात आज जो भव्य भुईकोट किल्ला आहे त्याची सुरुवात खांडक्या बल्लाळशाह याने केली आणि पुढे या गोंड राज्याची राजधानी बल्लारपूर वरून चंद्रपुरात आली. पुढील सुमारे 250 वर्षे चंद्रपूर येथूनच गोंड राज्य चालले. या गोंड काळातील 12 किलोमीटर लांबीचा परकोट असलेल्या किल्ल्यासह आज येथे अनेक वास्तू मंदिरे चंद्रपुरात आहेत. त्यातील ऐतिहासिक आणि स्थापत्य दृष्टीने महत्वाचे एक ठिकाण आहे ते म्हणजे या हडवाळ्यातील राजा बिरशाचे भव्य स्मारक. आपल्याला कदाचित प्रश्न पडला असेल की एका गोंड राजाचे स्मारक हे महत्वाचे कसे असू शकते. चंद्रपूरचा परकोट आणि अंचलेश्वर मंदिराच्या मधला हा जो भाग आहे हा गोंड राजाच्या समाधीचं ठिकाण आहे. आपल्याला मागे दिसेल की वेगवेगळ्या राजांच्या समाधी ह्या ठिकाणी बांधलेल्या दिसतात. यामध्ये सर्वात महत्वाचं ते सर्वात मोठी जी वास्तू आहे ती महत्वाची वास्तू आहे. एका राजाने राणीच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहल माहीत असला तरी एका राणीने आपल्या राजाच्या स्मरणार्थ बांधलेला छोटासा ताजमहल आपल्याला ह्या चंद्रपुरात दिसतो. या ठिकाणचा गोंड राजा बीरशहा याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा राज्यकारभार बाहुबली पिक्चरमधील शिवगामीप्रमाणे हिरे राणीने केला आणि हिरे राणीने आपल्या नवऱ्याच्या स्मरणार्थ म्हणजे बीरशहाच्या स्मरणार्थ एक समाधी बांधली ती आपल्याला दिसते. तर हे एका राणीने आपल्या राजाच्या स्मरणार्थ बांधलेलं एकमेव स्मारक असावं असं मला वाटतं. या परिसरात गोंड राजघराण्यातील व्यक्तींची एकूण 14 स्मारके असून त्यातील काही आकाराने लहान तर काही जरा मोठी आहेत. यातील काही स्मारके चौरस आकाराची असून काही अष्टकोनी आकाराची आहेत. प्रत्येक स्मारकावर मंदिराप्रमाणे घुमट असून त्याखाली सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. स्मारकांना चारही बाजूने कमानीची प्रवेशद्वारे व खिडक्या असून प्रत्येक स्मारकाच्या आत एक स्मृतिशिला आहे. यातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक व स्थापत्य दृष्टीने महत्वाचे स्मारक म्हणजे राजा बीरशहाचे स्मारक. ताजमहल म्हणजे शहाजहान राजाने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीत निर्माण केलेले एक भव्य स्मारक जे आज एक आश्चर्य म्हणून जगात प्रसिद्ध आहे. परंतु एखाद्या राणीने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्या राजाचे स्मरणार्थ बांधलेले हे स्मारक एकमेव असावे. हे प्रेमाचे प्रतीक असलेले स्मारक चंद्रपूरच्या गोंड राजवटीतील हिराई नावाच्या राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ 300 वर्षापूर्वी बांधलेले आहे. प्रेमाचे प्रतीक असलेले बीरशहाचे हे स्मारक भव्य सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. 35 फूट उंचीच्या आणि 40x40 चौथऱ्यावर हे स्मारक असून यास चढण्यासाठी पूर्वी पायऱ्या नव्हत्या. या पायऱ्या ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या असून त्या वेगळ्या दगडात असल्याचे बघता क्षणी लक्षात येते. या वास्तूवर मध्यभागात भव्य गोल घुमट आहे आणि त्या भोवताल सुंदर असे 8 मिनार किंवा देवड्या आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर स्मारकाच्या भिंतीवर आणि कमानींवर अतिशय सुरेख असे नक्षीकाम केलेले दिसते. स्मारकाच्या मध्यभागी गोल घुमटाखाली राजा बीरशहाचे स्मारक आहे. या समाधीच्या भोवताल असलेले नक्षीकाम व जाळीकाम अप्रतिम व देखणे असे असून काळ्या पाषाणात सुद्धा ते संगमरवरी दगडात केल्याप्रमाणे रेखीव व सुबक असे आहे. आज हे ठिकाण प्रेमाचे प्रतीक म्हणून नाव रूपास येत आहे.
राजा बीरशहाच्या समाधीच्या अगदी समोरच करंजाच्या टाक्याच्या पलीकडे राणी हिराईची समाधी आहे. ही वास्तू अष्टकोनी असून आठही दिशेला लहान उंचीच्या कमानी आहेत. मध्यभागात राणी हिराईची स्मृतिशिळा असून या कमानीतून राजाचे स्मारक अगदी समोरच दिसते. राणी हिराईच्या स्मारकाच्या मागील बाजूस एक पायऱ्यांची विहीर असून हिचा उपयोग पूर्वी परिसरातील बगीचासाठी आणि कारंजाच्या टाक्यासाठी केला जात असावा.